मनोज जरांगेंना कुणाची सुपारी मिळाली हे बघावं लागेल. भाजपा आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर निशाणा साधलाय, तर हिंमत असेल तर चर्चेला यावं असं आव्हान हे प्रसाद लाड यांनी केलं. ह्याच्याकडनं सुपारी मिळाली, त्याच्याकडनं मिळाली. आता आम्ही बोलावं बाबा, आम्ही बोललो की लगे राग येते. तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा टाळ्या टोप्यांच्या कशा वाजते त्या खटा खटा राजेश भाई याच्या? तुम्हाला आमच्याबद्दल काय संशय? आम्ही कुणाबद्दल काय? जे चुकलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, इथं चुकलं आहे. आम्ही कुणाला त्याची चूक फक्त दाखवा, कुणाची आम्ही काय बोलायचं बोलतो आम्ही पण कोणाला भेट नाही. ते ट्रॅप आहे, देवेंद्र फडणवीसने रचलेला ट्रॅप आहे. ते सगळे आमदार हे मोठे लोक जे बोलतात ना, यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही. भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही, मेले तरी नाही बोलू शकत. त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीसने तरी नाही बोलू शकत. जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलू शकत नाही. राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो, तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उभे करा. राजा तुमच्या मागे, आम्ही सगळे मराठी एक आहोत, ताकदीने उभे राहू. आणि ह्याचा ढोंगीपणा, पवारांचं घातलेलं कातडं हे ह्याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही.